भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची अजून घोषणा झालेली नाही, मात्र कोणकोण संभाव्य उमेदवार असणार आहेत याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे उमेदवार असणार की पंकजा मुंडे असणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. याला आता पंकजा मुंडे यांनीच एक प्रकारे पूर्णविराम दिलाय. बीड जिल्ह्यातल्या शिरूर इथल्या सिद्धेश्वर देवस्थान संस्थांच्या हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यावेळीस पंकजा मुंडे उपस्थित होत्या. त्यावेळी प्रीतम मुंडेही त्यांच्या बरोबर होत्या. त्यावेळी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन असं वक्तव्य करत एक प्रकारे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेतच दिलेत. पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्यात ते एकदा ऐकूयात. ते आणि आजबे काका दोघही सत्ता झालीत, आपण माझी तोंडे साहेब. तर ते आता मला तर कुणी कुणी मिळून माझी केलं मी तर सांगू शकत नाही, अशी माझी परिस्थिती आहे. त्यामुळं हे लोक सत्ताधारीत ना, सुरेश दास आमचे आजबे काका आणि आमच्या प्रीतम ताई आम्ही माझी आहे. आम्हाला तुम्हाला काही धैर्य करता येईल, माझी तर पंचायतच झाली. कुणी म्हणतं 1 कोटी देईन, कुणी म्हणतं 2 कोटी देईन, कुणी म्हणतं काय. आणि पुन्हा महाराजांनी सांगितलं एवढ्या लोकांचे आभार मानले. तू बस रे बाबा खाली, माझे फोटो या सारखेच येतात, 5-5 मिनिटाला वेगळे दिसत नाही मी. तर ते महाराजांनी अजून भाषण केलं, ते म्हणाले की 3 टेम्पो बुंदी आहे, त्यामुळं पोटात एक कसं व्हायला भूक लागली. मी म्हणलं आता हे बुंदीची वाट बघायला सगळे जास्त गप्पा मारण्यात अर्थ नाही, पण सगळ्या आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी, कारण तुमची आजी होण्यामध्ये माझी लोकांचा थोडा तरी खालीचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी काळजी घ्यावी. पण आता काळजी घ्यावी म्हणायला काय झालं, 4 दिवसात आचारसंहिता लागेल, आता काय काळजी घ्यावी. मग तुम्ही असं करा, काळजी लोकसभेत घ्या, पुढची काळजी आम्ही घेऊ मग. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही काळजी घ्या. आता लोकसभेची निवडणूक लागली, आता ही निवडणुकीचं मंच नाही, त्यामुळे मला काही तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही. बघा, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मी सध्या माझी असून तुम्हाला काय देऊ असा प्रश्न मला पडतो. मंचावर बसलेले सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत, त्यामुळे आजी लोकांनी माझी लोकांची काळजी घ्यावी असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे याच तर बीडीच्या भाजपच्या उमेदवार असतील का याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली. शिवाय राज्याच्या राजकारणात न राहता केंद्राच्या राजकारणात जाण्याचा निर्णयही पंकजा यांनी घेतला तर नाही ना याचीही चर्चा आता सुरू झाली. महायुतीत परळीची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक आहे. तिथं सध्या धनंजय मुंडे आमदार आहेत, मंत्रीही आहेत, त्यामुळे यावर तोडगा म्हणून पंकजा यांना केंद्रात पाठवण्याचा निर्णय तर झालेला नाही ना असंही बोललं जाते. लोकमत.com साठी बीडहून विकास माने यांचा हा रिपोर्ट.